तुमची मासिक पाळी नियमित करायची, तुम्हाला मासिक पाळी येत नाही तर तुमच्यासाठी अत्यंत गुणकारी असलेलं हे एक औषध आपण तयार केलेलं आहे, आणि ह्या औषधाचं जर आपण जर सेवन जर केलं तर आपल्याला मासिक पाळी येणार आहे. परंतु मित्रांनो, हे औषध नेमकं कशापासून बनवलं, याच्यामध्ये कोणते घटक आहेत, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे ते आहे कोरफडीचं झाड, आणि हे कोरफड अत्यंत उपयुक्त आहे. याला आपण आयुर्वेदाची राणी असं म्हणतो. आयुर्वेदामध्ये आयुर्वेदामधले सर्व गुण असलेले हे एक रोपट आहे, आणि हे रोपट अत्यंत गुणकारी आहे. याचा कोणताही आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होऊ शकत नाही. परंतु मित्रांनो, ज्या माता भगिनींना मासिक पाळी येत नसेल, मासिक पाळी जर नियमित नसेल, त्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी एक उपाय करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे कोरफड लागणार आहे. कोरफडीमध्ये हार्मोनल बॅलन्स करण्याचं कार्य ही कोरफड करत असते. त्यानंतर आपल्याला दुसरा जो घटक लागणार आहे तो मध. आपण या ठिकाणी पाहू शकता, मध जो आहे तो मध आपल्याला लागणार आहे. आणि ह्या एलोवेराचा आपण गर काढून घेणार आहोत, आणि गर काढल्यानंतर ते आपण सलग 41 दिवस आपण हे चाटण जे आहे ते चाटण चाटायचं आहे. हे जे चाटण आहे ते आपण सलग 21 दिवस चाटायचं आहे. आपण एक भाग जर कोरफड घेतली तर त्याच्यामध्ये फक्त पाव भाग आपण मध घ्यायचं आहे. त्याचा कडसरपणा कमी होण्यासाठी आपण एक भाग फक्त मध घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यामुळे आपले जे कडवटपणा आहे कोरफडीचा तो कडवटपणा कमी होणार आहे. कडवटपणा कमी झाल्यामुळे आपल्याला हे खायला अगदी व्यवस्थित लागणार आहे. हे सलग 21 दिवस संध्याकाळी आपण झोपण्यापूर्वी जर खाल्लं, किंवा आपण सकाळी निहारीच्या अगोदर जरी खाल्लं, तरी आपली जी मासिक पाळी आहे ते 21 दिवसानंतर आपल्याला मासिक पाळी व्यवस्थित येणार आहे, नियमित होणार आहे. अगदी सहजगत्या कोणीसुद्धा हा उपाय करू शकतो. तर सलग 21 दिवस संध्याकाळी झोपण्यापूर्वी किंवा सकाळी निहारीच्या पूर्वी जर आपण ह्याचं जर सेवन जर केलं तर आपली मासिक पाळी जी आहे ती नियमित होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा साधा सोपा अगदी छोटासा असलेला व्हिडिओ जर आवडला असेल, हा उपाय जर आवडलेला असेल, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच आपला चॅनल जर अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नवीन विषयासह आपण भेटू, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.